सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला दिसून येत आहे. रात्री पडलेल्या पावसामुळे विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचे पोते पाण्यामध्ये भिजून गेल्याचे चित्र पाहावयास मिळालं. दरम्यान गेल्या काही दिवसापासून बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने विक्रीसाठी कांदा मोठ्या प्रमाणात आणला होता. मात्र मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे. यावेळी शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनावर टीका करताना जमिनीवर ठेवलेला कांदा पावसाच्या पाण्यामुळे भिजला असून याची नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल उपस्थित केला आहे. नामदेव पाटील बोलतो, उमरे गावहून तालुका जिल्हा उस्मानाबाद. हे कांदा भिजल्यामुळे ह्याची कोण दखल घेत नाहीत, मग ह्याला काय भाव भेटेल का नाही म्हणून हे यासाठी विचारतो मी तुम्हाला. काय नुकसान झालं? काय कांदा जरा भिजलेला आहे पावसामुळं, हे नुकसान आहे. त्याच्यामुळं दुसरं काय नाही, कांदा आणलेला आहे परिसरात कोण विचारायचा आहे ना कांद्याला. आमचं म्हणणं काय तर नाही, लक्ष देऊ आमच्याकडे बघावं याची काय तर आमची चौकशी करावी आणि घ्यावं कांदा आमचा, हे म्हणणं आहे. हां घेत नाही हो, भावाचं नाही म्हणतात, घेत नाव म्हणतात कोण, भिजला आहे म्हणतात त्याच्यामुळं.